आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केंद्रीय शाळेचे कुलूप विनापरवाना तोडणाऱ्या महसुलाच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. नांदणी केंद्रीय शाळा व्यवस्थापन समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. नांदणी येथील केंद्रीय शाळेचे कुलूप विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या तोडणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा आणि घटनास्थळाचा पंचनामा करा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की रविवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेमध्ये विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला होता. मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापन समितीला यापूर्वी कोणतीही तोंडी वा लेखी सूचना न देता बेकायदेशीरपणे शाळेची कुलूप तोडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस ठाणे व महसूल विभागाने पंचनामा केल्याशिवाय शाळेच्या खोल्या उघडल्या जाणार नाहीत, अशी भूमिका व्यवस्थापन समिती प्रभारी मुख्याध्यापक दीपक कदम तसेच शिक्षकांनी घेऊन शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मैदानात बसवून शाळा सुरू केली आहे. यामुळे नांदणी गावाबरोबर परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. कोतवाल आणि शाळेतील शिक्षक शिक्षिकांना दमदाटीची भाषा करून कारणे दाखवा अशा नोटिसा काढतो असा दम दिल्याने नांदणी गावात वातावरण तंग झालं आहे. केंद्रीय शाळेचे कुलूप तोडणाऱ्या कर्मचारी वर्गावर कठोर कारवाई न झाल्यास गाव बंद, उपोषण अशी आंदोलने करू असा इशारा शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना दिलाय. यावेळी व्यवस्थापन समितीचे पापालाल शेख, बाबासाहेब बागडी, राजू कुचकर, प्रशांत लठ्ठे, बाहुबली हातगिने, सर्जराव चोपडे, अझरुद्दीन शेख, प्रकाश लठ्ठे, सागर संभू शेट्टे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबतचं निवेदन स्वीकारून प्रांताधिकारी शिंगटे यांनी सदर घटनेची तात्काळ चौकशी केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे. महानकर न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे. कुलपाच्या बाबतची तपासणी करू, पण आता पहिले प्रायोरिटीवर आहे की आपण मुख्याध्यापकांकडे सरकार ऑफिसला पाठवू आणि मुख्या ते सगळं तपासून शाळा आधी सुरू करून आणि मग त्या जबाबदार घटकांच्यावर काय कारवाई करावी तेवढं सांग. नाही, कारवाई मी तसं सांगणार नाही, परत एकदा मी असं मी सगळी चौकशी केल्याशिवाय अजिबात सांगणार नाही काही, फक्त त्याच्यामध्ये आपण ती चौकशी करूनच कारवाई करू. नांदणी केंद्रीय शाळा ही जर सरकारची शाळा असून मतदार नोंदणीचा कार्यक्रम हा सुद्धा सरकारचाच होता, त्याच्यामुळे आम्हाला शाळा उपलब्ध करून देण्यासाठी काही सुद्धा प्रॉब्लेम होता. परंतु गावातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांची जबाबदारी होती तलाठी कोतवाल यांनी पूर्णपणे कार्यक्षमपणे मुख्याध्यापकांच्या संपर्कात येऊन व्यवस्थापन समितीच्या संपर्कात येऊन खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही विनंती केली नसल्यामुळे आणि त्यांच्या अकार्यक्षमपणा त्यांचा अकार्यक्षमपणा लपवून ठेवण्यासाठी त्यांनी टिकावाच्या टिकाव घेऊन नांदणी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक कार्यालयाचे कुलूप तोडण्याचा बेजबाबदारपणा केलेला आहे आणि कुलूप तोडून झाल्यानंतर दिवसभर कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी जातानासुद्धा मुख्याध्यापक कार्यालयाला तोडलेले कुलूप आहे तसेच ठेवल्यामुळे पूर्ण रात्रभर त्या मुख्याध्यापक कार्यालय हे उघडेच होते. त्याच्यानंतर मुख्य दरवाजाही उघडाच होता. एकतर कोतवाल आणि एकतर जबाबदार व्यक्तीने कुलूप तोडण्याचा प्रकार केला आणि त्याच्यानंतर आपले काम झाल्यानंतर नवीन कुलूप न घालता दिवसभर तसेच मुख्याध्यापक कार्यालय आणि रात्रभर मुख्याध्यापक कार्यालय आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रकार केलेला आहे. त्याच्यामुळे नांदणी ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समिती पूर्णपणे सरकारी या कर्मचाऱ्यांच्या कारभारावर संतप्त असून आज दिवसभर विद्यार्थी शाळेत न जाता बाहेर बसलेले आहेत. त्याच्यामुळे झालेल्या प्रकाराबद्दल जबाबदारी व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी असं मी व्यवस्थापन समिती व नांदणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन करतो.